सबस्क्राईब करण्यासाठी लाल सबस्क्राईब नावाला क्लिक करा आणि बाजूचे घंटीचे बटन प्रेस करून व्हिडिओच्या नोट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवर सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत प्रत्येकाला नवरात्री प्रकारे साजरी करावी याबद्दलची माहिती प्रत्येकजण कुठून तरी गोळा करत असतं परंतु तुम्हाला माहित आहे का गुप्त नवरात्री म्हणजे काय तुम्हाला माहिती करून घ्यायचं हा नक्की तुम्ही सगळे शेवटपर्यंत पहा तर पहिल्यांदु मी तुम्हाला सांगतो आहे की गुप्त नवरात्री तर नवरात्री म्हणजे देवी आणि भगवतीच्या नऊ रूपांची नऊ शक्तींची आराधना करण्याचे दिवस ज्या दरम्यान प्रत्येक मनोकामना पूर्ण होते तसं तर दरवर्षी चैत्र आणि शारदीय नवरात्र असतातच परंतु ज्यात भक्त घटस्थापना करतात परंतु या व्यतिरिक्त गुप्त नवरात्र देखील असते काही लोकांना याबद्दल बहुतेक माहितीच नाही त्याबद्दलची माहिती तुम्हाल तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे एकदा माघ आणि आषाढ आणि दुसरा महिना म्हणजे आषाढ सॉरी या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री येते आता गुप्त नवरात्र एखाद्या विशेष मनोकामनांची पूर्तीसाठी तंत्र साधना करण्याचा सा काळ आहे इतर नवरात्रीप्रमाणे यात देखील व्रत पूजा पाठ साधना केली जाते या दरम्यान भक्त दुर्गा दुर्गा पाठ, दुर्गा चालिसा दुर्गा सप्तशती पाठ करतात तसेच ही नवरात्री विशेष करून धन संतान सुख आणि शत्रूपासून मुक्तीसाठी केली जाते तर गुप्त नवरात्री दरम्यान साधक महाविद्यासाठी कालीदेवी तारा देवी त्रिपुरासुंदरी भुवनेश्वरी माता छिन्नमाता त्रिपुरी भैरवी माता धुमावती माता मातंगी माता आणि कमला देवींची पूजन केली जाते या दरम्यान रात्री देवीची पूजा गुप्त रूपाने केली जाते म्हणून या नवरात्रांना किंवा या पूजेला गुप्त नवरात्र असे म्हणतात आता याचे काही नियम आहेत हे पूजा करण्याचे काहीतरी नियम सांगितलेले आहेत ते नियम आहे का या दरम्यान रात्री पूजा केली जाते मूर्ती स्थापना केल्यावर दुर्गा देवीला लाल सिंदूर आणि लाल चुनरी चढवली जाते नारळ केळी सफरचंद तिळाचे लाडू बत्ताशे या पदार्थांचा नैवेद्य म्हणून दाखवलं जातं तसेच लाल गुलाब अर्पित केलं जातं यात केवळ मोहुरीच्या तेलाचा दिवा लावला जातो विशेष म्हणजे ही नवरात्र तांत्रिक सिद्धीची पूजा करण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते या दरम्यान देवी कालीची देखील पूजा केली जाते म्हणून या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या चुका कुणाच्याही हातून होऊ नये किंवा टाळाव्या त्या कशा तर पहा या दरम्यान व्रत करणाऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये देवीची पूजा करणाऱ्यांनी या नऊ दिवसात चांबड्याच्या वस्तू वापरू नये तसेच खरेदी देखील करू नये या दरम्यान केस कापू नये मुलांचे देखील वर्ज्य आहे आणखी व्रत आणि अनुष्ठान करणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपणे हो टाळावे या दरम्यान कोणाशीही वाद टाळावा कोणालाही अपशब्द बोलू नये कोणाचे मन दुखेल असे कार्य करू नये विशेष करून नारीचा अपमान तर मुळीच करू नये व्रत करणाऱ्यांसाठी मीठ व धान्य एकदम वर्ज्य मानले जाते किंवा त्याचं कुठल्याही प्रकारचं सेवन करू नये तसेच व्रत न करणाऱ्यांनी देखील तामसिक भोजन करणे टाळावे मांसाहार टाळावा मदिरा सेवन टाळावे अशा प्रकारे आपण सुद्धा गुप्त नवरात्र साजरी करून आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करू शकतो आणि आपल्या घरामध्ये शांती सुख समाधान नांदवू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि ऐका लक्षवेधी ज्ञान जे तुमच्या आयुष्यामध्ये कधीही उपयुक्त ठरेल धन्यवाद